टिकरीवाड़ी में 43 कोविड-19 एंटीजन जांच की गई है, जिसमें 5 संक्रमित पाए गए। अब तक 105 पॉजिटिव वाड़ी में पाए गए हैं। 39 कंटेनमेंट जोन एरिया किए गए हैं, तो 2 कंटेनमेंट सील एरिया खोल दिए गए। वाड़ी में कोरोना पॉजिटिव का आंकड़ा लगातार बढ़ने से नगर परिषद की चिंता बढ़ रही है। वहीं मुख्याधिकारी जुमा प्यारे वाले को कामठी नगर परिषद का अतिरिक्त बोझ देने से वाड़ी नगर परिषद की ओर भी ध्यान देना पड़ रहा है। शनिवार को टेकड़ीवाड़ी जिला परिषद प्राथमिक स्कूल में 43 लोगों की एंटीजन टेस्ट की, जिसमें 3 लोग वाड़ी के एवं एक डिफेंस व नक्सल प्रशिक्षण केंद्र सुराबड़ी का एक जवान कोरोना पॉजिटिव पाए गए। नगर सेवक श्याम मंडपे के साथ नगर परिषद कर्मचारियों ने भी अपनी कोरोना जांच की। अब वाड़ी में 105 लोग कोरोना पॉजिटिव हुए। वाड़ी में 39 कंटेनमेंट जोन एरिया सील कर दिए गए हैं। वहीं 2 एरिया के सील खोल देने के आदेश उप विभागीय अधिकारी ने नगर परिषद को दिए। वेल्ड्रीट हॉस्पिटल में कोरोना पॉजिटिव महिला के मृत्यु के बाद जिस माले पर पॉजिटिव महिला को रखा गया था, उस ऊपरी माले को अस्पताल के संचालक ने ताला लगाया। अस्पताल के स्टाफ की जांच भी नगर परिषद की ओर से नहीं करने की जानकारी नगर परिषद स्वास्थ्य विभाग ने दी। बढ़ते संक्रमण को देखते हुए नागरिकों ने खुद की सुरक्षा खुद करें, मास्क सैनिटाइजर का उपयोग करने का आह्वान भी नगर परिषद स्वास्थ्य निरीक्षक धनंजय गोतमारे डॉक्टर सुषमा धुर्वे ने किया। इस समय प्रकाश कोकाटे धामना आरोग्य विभाग की ओर से दीक्षा मेश्राम CHO, प्रतीक्षा भैसारे आरोग्य निरीक्षक धनंजय गोतमारे, लिपिक रमेश कोकाटे, अनुराग पाटिल जांच में सहयोग दिया। NBC न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट। वाड़ी मध्ये सध्या कोरोना रुग्णांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे सध्या आम्ही वाड़ी परिसरात येथील नागरिकांची कोरोना तपासणी या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू केलेली आहे। त्यामध्ये सध्या तरी मला वाटते की 40 ते 50 नागरिक इथे उपस्थित असून त्यांची तपासणी केली जाईल। तसेच मी वाडी परिसरातील सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी स्वतःहून काही ताप लागला किंवा कोणतेही असे कोविड लक्षण आढळल्यास त्वरित नगर परिषदशी संपर्क साधून आपली तपासणी करावी, जेणेकरून कोणतीही मोठी घटना होण्यापासून आपण त्याला आपल्या शहराला वाचू शकू। आमचे या कामामध्ये आमचे सहकारी रमेशजी कोकाटे हे सुद्धा आमच्या सोबत असून त्यांना सुद्धा तुम्ही त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना सुद्धा कळवू शकता। धन्यवाद। आज टेकडीवाडी इथे एक ज्या ज्या लोकांना संशयित म्हणून शनिवारी जे आपल्याकडे आढळून राहिले किंवा संशयित नसताना सुद्धा काही लोकांच्या टेस्ट व्हायला पाहिजे या पद्धतीने याकरिता आपण टेकडीवाडी इथे सर्व लोकांच्या आरोग्यांची तपासणी म्हणून शनी कोविडचं टेस्टिंग सुरुवात केलेली आहे। या टेस्टिंगच्या सुरुवातीमध्ये लोकांमध्ये जो संभ्रम तयार झाला आहे की आपण जर अगर टेस्ट केली तर आपण पॉझिटिव्हच निघू किंवा आपल्या यांची जे टेस्ट आहे ही पॉझिटिव्हच निघते बा, तर तो संभ्रम या लोकांच्या डोक्यातून काढून लोकांनी स्वतः उत्स्फूर्त पद्धतीने इथे येऊन शनिवारी आपली टेस्ट करावी, जेणेकरून लोकांच्या आरोग्याची काळजी ही नगर परिषदेला घेता येईल आणि त्यामधनं जर अगर काही लोक पॉझिटिव्ह येतील तर त्यांचं संक्रमण हे परिसरामध्ये पसरू नये याकरिता टेकडीवाडीच्या परिसरातल्या सर्व लोकांची टेस्टिंग करायचं असा निर्णय आम्ही गावातल्या काही लोकांनी घेतलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये टेकडीवाडीच्या सर्व लोकांची कोरोना पॉझिटिव्ह टेस्टिंग जे कोरोना-19 टेस्टिंग आहे ती आम्ही पूर्ण करू आणि नक्की लोकांच्या आरोग्याकडे याचा लोकांच्या आरोग्याला याचा नक्की फायदा होईल अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये टेकडीवाडी हा कोरोना मुक्त होऊन जाईल ही आमची धारणा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये टेकडीवाडीला पूर्ण कोरोना मुक्त करायचं आहे। त्याच्या दिशेने आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि ते नक्की होणार।